नमस्कार आज आम्ही आमच्या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूममध्ये पथ्य शिकस्त हा ऐतिहासिक चित्रपट पाहिलेला आहे तर आज या ठिकाणी हा ऐतिहासिक असा चित्रपट मुलांना कसा वाटला याबाबत मुलांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी काही मुलं आपल्यासोबत आहेत तर आ, आज आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की त्यांना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट पाहून कसं वाटलं तर या ठिकाणी आपल्यासोबत इथं सोहम आहे तर हा थोडक्यात आपली प्रतिक्रिया त्या चित्रपटाबद्दल आपल्याला सांगेल कसा वाटला हा चित्रपट मला हा चित्रपट खूप आवडला आणि याआधी आम्हाला आमच्या सरांनी ऐतिहासिक चित्रपट दाखवले आहेत तसे जसे की तानाजी शेर शिवराय पावनखिंड आणि आता फत्ते काय आवडलं नेमकं या फत्ते नेम शिकत या चित्रपटामध्ये तुला कुठला प्रसंग आवडला याच्यात प्रसंग म्हणलं तर शिवरायांनी कावा करून कसे का, लाल महालात शिरून बोटे मला हा प्रसंग खूप आवडला काय शिकायला मिळतं तुला या चित्रपटामधून मा माणसाकडे संयम असावा आणखी काय शिकायला मिळतं आणखी कधी माणसाला गर्व असू नये शिवरायांना गर्व नव्हता म्हणूनच ते हे सर्व करू शकले आणखी कुठल्या गोष्टीची गरज असते मोहीम आखण्यापूर्वी शिवाजी महाराज कशाचा विचार करून मोहीम आखायचे आणि यश मिळवायचे ते पै सर्वप्रथम ते सर्व तिथली माहिती जाणून घ्यायचे त्यांचे जे हेर असायचे ते तिथे जायचे एकदम दग दगड गोटा सापडायचे आणि शिवरायांना सांगायचे आणि शिवराय कोण कौन, कोणतीही मोहीम व्यवस्थापन शिवाय करत नाही ना नसायची व्यवस्थापनेशिवाय म्हणजे व्यवस्थापन करायचे किंवा नियोजन करायचे आणि नियोजन करूनच मोहीम आकायची तुला काय शिकायला मिळाली आपण चित्रपटातनं किंवा तुला हा चित्रपट का चित्रपट का आवडला मला ह्या चित्रपटात खूप काही शिकायला मिळालेलं आहे जसं की संकट आले की कधीच माणसाने हार मानू नये हे शिकायला मिळालेलं आहे खूप छान आणि शिवरायांनी जो पराक्रम दाखवला लाल महालामध्ये तो तुला कसा वाटला तो मला खूप छान वाटला की शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून त्या लाल महालात शिरून मग शाहिस्ते खानाची बोटे छाटली बरोबर बरोबर आहे आणि हे एक मोठं स्वराज्यावर आलेलं संकट होत जे संकट शिवाजी महाराजांनी मोठ्या धीरोदत्तपणे त्याला सामोरे गेले आणि तेवढ्याच क्षमतेनं मावळे थो मावळे त्यांच्याकडे कमी होते परंतु त्यांच्याकडे जे संघर्ष करण्याची ताकद होती ती फार मोठी होती होय की नाही तुला काय वाटतं हा चित्रपट तुला का आवडला मला या शिवरायांनी ज्यांचे त्या आधीचं व्यवस्थापन व ज्यांनी ते कशाप्रकारे त्यांना त्या लाहल महालातून शाहिस्त खाना खानाची फजिती केली हे मला खूप आवडलं बरोबर आहे म्हणजे शाहिस्ते खानाशी फजिती त्या ठिकाणी केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी बोटं छाटली शाहिस्ते खानाची आणि त्यातनं जे शाहिस्ते खानाने जो तिथून पळ काढला त्यामुळे स्वराज्यावर आलेलं मोठं संकट टळलं होतं बरोबर आहे ना म्हणजे शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी जे जे त्या ठिकाणी पराक्रम दाखवले म्हणजे जसं प पावनखिंडीतला थरार असू दे किंवा जे काय प्रतापगडाच्या पायथ्याशी दाखवलेली जी काही मोहीम होती आणि तिथं पराक्रम दाखवलेला तो पराक्रम असू दे किंवा वेगवेगळे जे पराक्रम होते शिवाजी महाराजांनी दाखवलेले ते स्वराज्य निर्माण करण्यासाठीच होते आणि त्यासाठी मावळ्यांनी त्यांना खूप आ, साथ दिली होती बरोबर आहे ना तुला कसा वाटला हा चित्रपट मला हा चित्रपट खूपच आवडला आणि या चित्रपटात शिवरायांनी त्या गनिमी कावा करून लाल महालात शिरून त्या त्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली व आपल्या स्वराज्यावर आलेलं मोठं संकट वाचवलं मला खूपच हे हा प्रसंग प्रसंग खूपच आवडला हां तर बाळांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत प्रत्येकाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला जाणून घेता घेता याव्यात परंतु एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे परंतु काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुलांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर सर्वांना हा चित्रपट आवडला का ओके तर तुम्ही आता जसा शिवरायांनी पराक्रम दाखवला जसं शिवराय संकटाच्या विरुद्ध अगदी छातीटोकपणे उभा राहिले आणि शिवरायांनी स्वराज्य आणि जनतेसाठी काम केलं रयतेसाठी काम केलं तसं तुम्ही करणार ना यामधून एक संदेश त्यांनी देऊ केलेला आहे नेहमीच ते देतात तो संदेश तुम्हाला सांगता येईल का रडायचं नाही रडायचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की तर हा ही होती आमच्या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूममधली मुलं आणि यांनी आज चित्रपट पाहिलेला होता श आणि जो फक् फस्ते हा चित्रपट त्यांनी पाहिलेला आहे त्या चित्रपटाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया आज आम्ही या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत आणि ऐतिहासिक चित्रपट दाखवून मुलांमध्ये जे आपले ज्या जे, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी कशाप्रकारे रयतेच्या सुखासाठी स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्या त्यांच्या काळामध्ये कसा पराक्रम दाखवला होता तो आपल्याला या ठिकाणी पाहायला चित्त मिळालेला आहे आणि मुलांनी त्यावर अतिशय छान अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नक्कीच ही जी मुलं आहेत ही देशाची भावी पिढी आहे आणि या भावी पिढीला आपला समृद्ध इतिहास माहिती पाहिजे म्हणून हा चित्रपट आज आम्ही ग्लोबल क्लासरूममध्ये दाखवला आहे आणि असे चित्रपट आम्ही यापूर्वीही दाखवलेले आहेत आणि यानंतरसुद्धा हे मुलांना आम्ही हे चित्रपट दाखवणार आहोत तर जर आपल्याला चांगले नागरिक तयार करायचे असतील मुलांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करायची असेल तर असे ऐतिहासिक चित्रपट दाखवणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे आणि यातून मुलांना प्रेरणा मिळेल स्फूर्तीविषयी स्फूर्ती मिळेल आणि राष्ट्र निर्माणासाठी ते आपलं योगदान देतील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद